हाँ बोल, आमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. मी सुद्धा सगळेच पॉइंट्स जॉट डाऊन करून आणलेत आणि एक एमओयूची कॉपी सुद्धा आहे, तर तेवढी तुम्ही बघून घ्या. गोडबोलेंकडे देऊन ठेवा. आणि तुमची इतकी महत्त्वाची केस मी खात्रीच्याच माणसाकडे सोपवणार आहे, सो यू डोंट वरी. नॉट अट ऑल, आय एम डिपेंडिंग ऑन यू. बरं मग मी येऊ. नाही नाही, चहा पाणी घेतल्याशिवाय कसं सोडेन. गोड बोले बघा. येस अभिनय. थँक्यू मॅम. काय ग दीप्ती, माधवी दिसत नाही कुठे? बाहेर गेली मॅडम, हल्ली खूप बिझी असतात. सध्या तिचंही नशीब वरखाली होतंय ना. जवळच्याच माणसाने दगा दिला, मग करणार काय बिचारी. दीप्ती, मी मगाच पासून बघते तुम्हाला, असं असं का बोलतेस माझ्याशी? अबोली, तू माझी एवढी खास मैत्रीण, तुझ्या बाबांनी ताईवर ताईच्या कामावर खुश होऊन एवढं मोठं असाइनमेंट दिलं तिला. मॅडम पण खुश ना, सीएमनी ऑफर केली मग काय. सगळा धोका पत्करून तिने एवढं मोठं काम केलं, एवढा मोठा रिपोर्ट तयार केला, पण काय फायदा झाला ग? रिपोर्ट समोर आलाच नाही ना. सगळे पुरावे तिने पाटलांना दाखवले, पाटलांकडे दिले, मागायला गेली तर म्हणतात विसरून जा. हे काय चाललंय? दीप्ती एक मिनिट, बिलीव्ह मी, मला ह्यातलं काही एक माहित नाहीये. रादर बाबांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, राजकारणामध्ये माझं लक्ष नाही असं म्हटलंच तरी चालेल, मला खरंच ह्यातलं काही माहीत नाही आहे. हे बघ, मी सॉरी म्हणते, हवं तर बाबांना सांगते की तू खूप रागवलीस. ओके, बरं, सहजच आली होतीस ना? हो, म्हणजे तुला कुठं जायचं नसेल किंवा काम असेल तर मी नंतर येते. अबोली, तू खरंच सहज आली होतीस? नाही दीप्ती, माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे, म्हणजे मला तुझी मदत हवी आहे. बोल. मी प्रेग्नंट आहे. प्रॉब्लेम खराच खूप मोठा आहे, पण तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? दीप्ती, मला काय करायचं कळत नव्हतं. एकीकडे माझी ताई विचारत होती काय प्रॉब्लेम आहे, मी तिलाही सांगू शकत नव्हते. दुसरीकडे निलेश शाईचं टेन्शन, मी जाम कन्फ्यूज होतो गं. आणि दोघांचे आई बाबा मोठ्या पोस्टवरती, सगळाच गोंधळ होता. पण हे बाहेर गावी जायचं तुला कसं काय सुचलं? निलेश शाईचा प्लॅन आहे, म्हणजे निदान त्यातल्या त्यात सेफ. बाहेरगावी जायचं आणि वेगळ्या नावाने जायचं, म्हणजे निदान कोणी ओळखणार तरी नाही. दीप्ती प्लीज, तू मला हेल्प कर. तुझी खात्री होती म्हणून मी ह्या प्लॅनला होकार दिला. आणि माधवी, माधवीला काही कळता कामा नाही, संशयही येता कामा नाही. जर तिला कळलं ना, तिचा व्यवसाय हा असा आहे, तिला कळलं तर आपण ठार झालो समज. हो, ते सगळं ठीक आहे गं, पण 4 दिवस बाहेर राहायचं म्हणजे ती निदान मला पत्ता फोन नंबर विचारणारच ना. पण तू तिला सांगू नकोस ना की आपण 4 दिवसासाठी चाललोय म्हणून. तू असं सांग, मी पिकनिकला चालले, मी घरी तेच सांगणार आहे. आणि तिथून आपण फोन करू की नाही आता येता येते, आम्हाला मुक्काम करावं लागतो, म्हणजे ती काय लगेच यायला निघणार नाही आहे. नक्की प्लीज, तू मला प्लीज हेल्प कर. हो ग, मला जे करता येईल ना तुझ्यासाठी ते मी करेन. ओके, थँक्स दीप्ती, थँक्स मॅम. खरंच कळत नाही की सध्या काय चालू आहे ते. घरचे प्रॉब्लेम्स वेगळे,
इकडे इरावतीचं काहीतरी भलतं सलतंच चालू असतं. आणि आता हे नवीन औषधाचा गोंधळ. राहून मला दाट संशय येतो. कशाचा आणि कुणाचा? एकतर त्याच्या नोंदी सापडल्या, दुसरं फॅक्टरीमध्ये जायला कोणालाही परवानगी नाही आहे. मला पक्की खात्री आहे आपल्या फॅक्टरीमध्ये नकली औषधांचा. ते शक्य नाही आहे. पण इरावतीला मी चांगला बघतो. ती राजकारणी आहे, महत्वाकांक्षी आहे. पण दुसऱ्याच्या जीवाशी खेळ नॉट पॉसिबल. पण मग इतका सस्पेन्स का? सस्पेन्स माझ्या संशयाप्रमाणे तयार होणारं प्रोडक्ट आणि विकलं जाणारं प्रोडक्ट यात काहीतरी गडबड आहे. म्हणजे बघ की माल जास्त प्रमाणात तयार करायचा आणि तो एक नंबरमध्ये कमी विकायचा, उरलेला दुसऱ्या ठिकाणी, नंतर ब्लॅकमध्ये. पॉसिबल आहे. तुला खरंच असं वाटतं? खात्री आहे. कारण इरावतीवरती तेवढा विश्वास आहे माझा. कसला विचार करतोयस? आपल्या मॅनेजरचा. मॅनेजरचा? म्हणजे? त्याला मॅनेज केलं पाहिजे. म्हणजे नक्की काय गडबड आहे ते कळेल आपल्याला. यस यस. पण मॅनेज कसं करणार? सोपं आहे. पैशाचं गाजर आणि दारूचं औषध हा रामबाण उपाय आहे. यस राहुल, आता मला खरा मार्ग सापडला आहे. आणि मी बघ त्या मॅनेजरला कसा बोलता करतो ते. मॅनेजर सदा बरते. अरे मॅडम, तुम्ही इथं? मी सारखे इकडे तिकडे फोन करायलो, इकडे तिकडे शोधायलो. कुठे गेले होते तुम्ही? पाटील, तुम्ही माझी एवढी चौकशी कशाला करताय? नाही, मी म्हणजे सहज. आता राधाबाईंना पण मी विचारलं, म्हणलं आबोली ताई आल्यात का? एक सहज. नक्की सहजच ना? हो. मग ठीक आहे. नाही मॅडम, हे बघा, गैरसमज करून घेऊ नका बरं. नाही कसं आहे का, तुमची सगळी जबाबदारी आता साहेबांनी आमच्यावर टाकलेली आहे. तर तुम्ही कुठं जाता, कुठे येता, ते याची खबर आम्हाला असलेली बरी नाही का? तुम्ही बस सांगून गेल्या का, नाही तर का नाही गेल्या? म्हणजे कसं आहे, साहेबांच्या एकदम स्ट्रिक्ट ऑर्डर आहे का, आबोली त्यांच्या पायाला लागलेला आहे तेव्हा त्यांना एकटीला कुठं जाऊ द्यायचं नाही. एवढंच ना? हा. अहो, मी आपल्या ड्रायव्हरला घेऊन, गाडी घेऊन दीप्तीच्या घरी गेले होते. कुठे जिना चढले नाही का उतरले नाही. ओके, तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. हे बेस्ट आहे. मग ये तुम्ही. बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना, ओ बड़े धोखे बाबूजी, जरा धीरे चलो, धीरे चलो बाबा, धीरे चलो. ए बाबूजी धीरे. बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. चला चला, तमाशा नको आता, चला निघा. काय साहेब, तुमची भेट होत नाही, तुमचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, त्यामुळं आज मी पक्क ठरवून आलोय.
पैसे घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. आणि तुम्ही माझ्या खाण्यापिण्याची काही काळजी करू नका. म्हणजे या बघा, मी सगळं समजत जेवण माझं बरोबर घेऊन आलोय. या बघा, या बघा. थोडं खाणार का तुम्ही? जा थोडं. हे बघ गोपाळ, लगेच निघायचं तुम्ही ना, आता पोलिसात कंप्लेंट करेन. पोलिसांना सांगेन मी की एक माणूस येऊन सकाळ संध्याकाळ मला त्रास देतोय, छळतोय. सांगेन मी, कंप्लेंट करेन ना. काय म्हणाला? कंप्लेंट करेन मी. असं करा, म्हणजे करा तुम्ही, कंप्लेंट करा. एकदा पोलीस येऊ दे, मी त्यांना समद सांगून टाकीन. काय काय समद काय सांगशील? काय काय ते त्यांना सांगीन, मग तुम्ही ये आणि मी ये डायरेक्ट जेल मध्ये. मग बघून घेऊ तुम्हाला. घ्या थोडं, घ्या जा जा थोडं थोडं. बाबा गोपाळ, तुला काय पाहिजे? मला ना पैसे नाही, माझ्याकडे नाही पैसे. ठीक आहे साहेब, आता नाहीये, तुम्ही कामावरून आल्यावर द्या, तोपर्यंत मी इथं थांबतो. गरीबाला उपाशी बसायची सवय असते. तू बडबड कर नको बाबा, तोपर्यंत तू बसणार नाही. थांब बाबा, तुझी व्यवस्था द्या साहेब. थँक्यू साहेब, थँक्यू थँक्यू. चला निघा. हा निघतो निघतो, एवढं जेवण उरकलं का? निघतो लगेच. घ्या साहेब थोडं, घ्या ना. काय थंड पाणी काय आणून? अर साहेब, तेवढं आणायचं लक्षातच नाही राहिलं, महत्वाचं काम होतं. जरा प्लीज तेवढं बघा ना, जरा थोडं थोडं पाणी द्या. हा थोडं जरा थंड फ्रीज मधलं आणा, बिस्लरीची बाटली चालेल बरं का? पुढच्या वेळी येताना तुमचाही डबा घेऊन येईन. दादा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्या दिवशी तुम्ही स्वतः डिस्टर्ब होऊन आला होतात आणि तरीही मी तुमच्याशी नीट नाही वागले. तू काही नाही बोललीस, त्यातच खूप काही बोलून गेलीस. एनिवे, ते झालं ते झालं. आता मला सांग, आता सगळं कसं चाललंय? व्यवस्थित. गुड, म्हणजे मला आता तुला नवीन प्रॉब्लेमबद्दल बोलायला काहीच हरकत नाही. नवीन प्रॉब्लेम? हो, म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. तात्या असं कोड्यात सांगू नका. अगं, आपल्या सुश्रुतच्या मेडिकल कॅम्पबद्दल मला तुला विचारायचं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण हा कॅम्प भरवायचा आहे ना? पण तुमच्या मनात अशी शंकाच का आली तात्या? नाही, म्हणजे एकंदर हॉस्पिटलची परिस्थिती आणि तुझी त्या दिवशीची मनस्थिती, त्याच्याचमुळे मला असं वाटलं. तात्या, तुम्ही असं मनातसुद्धा आणू नका. हॉस्पिटलमधली परिस्थिती कशीही असली ना, तरी आपला कॅम्प जाणार, त्यात बदल नाही. आणि माझ्या मनस्थितीबद्दल विचारलं तर कॅम्पला गेल्यावर मला जास्त बरं वाटतं. दॅट्स द स्पिरिट. म्हणजे तू येणार आहेस हे आम्ही गृहीत धरायचं ना? अर्थातच. पण यावेळेला माझ्याबरोबर एक दोन ज्युनियर डॉक्टर असतील, त्यांनाही घेऊन जायला लागेल. कुठे जाणार आहोत आपण? आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी गावाजवळचं पेडणं गाव. बर. अबोलीला भेटून आलात. तुला कसं कळलं? इतका अंदाज कुठलीही आई करू शकते. काय झालं? कुठलीही आई इतरही बऱ्याच गोष्टी करू शकते. बर, अबोलीला आमचा निरोप सांगितला? हो. मग काय म्हणाली? कोणते चार दिवस देऊ शकणार आहे ती? बहुतेक पुढच्या आठवड्यात. बहुतेक म्हणजे कन्फर्म नाही? नाही.
कारण परिस्थितीच तशी आहे. तिचे बाबा तिला आणि तिच्या बहिणीला घेऊन काही दिवसांसाठी मनालीला चाललेत. मग काय करणार आहे ती? काहीतरी कारण सांगून ती त्यांच्या बरोबर जायचं टाळेल बहुतेक. आई, मी काय म्हणतो, तू हे अबॉर्शनच्या भानगडीत पडण्यापेक्षा आमचं लग्नच का नाही लावून देतेस? धीर धरा, जरा धीर धरा, सगळं काही तुमच्या मनासारखंच होईल. अगं पण तिच्या बाबांनी तिने सांगितलेलं कारण जर पटलं नाही त्यांना तर? संकटच माणसाला मार्ग सुचवतात. आपण तिघांनी मिळून देवीला जायचं ठरवलं होतं ना, मुख्य म्हणजे तुला चेंज मिळावा म्हणून बाबांच्या बिझी शेड्यूल मधून मी त्यांना वेळ काढायला लावला 4 दिवसांचा. आता तू चक्क नाही म्हणतेस, किती वाईट वाटेल त्यांना. अगं हो ताई, मला सगळं कळतंय, मला सगळं मान्य आहे तुझं, पण तूच सांग ना आता नेमकी कालच मला पायाला इजा व्हावी, ह्यात मला काहीतरी दैवी कौल वाटतोय. म्हणजे मे बी मी आत्ता येऊ नये असं देवीच्या मनात असेल, नाहीतर असं का झालं असतं सांग ना तूच. मी तरी काय करू, तू बाबा मी इतक्या वर्षांनी आपण एकत्र चाललोय, मला नव्हतं काही यावंसं वाटत. आणि हे बघ, ह्या अवस्थेमध्ये मी कुठे हिंडू फिरू शकणार नाही, माझ्याबरोबर तुम्हीही अडकणार आहात आणि आडू मन दाट. कळतंय का मला सगळं, म्हणूनच म्हणते ना की आपण आपला कार्यक्रम पुढे ढकलूया. तुला चेंज हवा, तुझा मूड चांगला व्हावा म्हणून मी हे सगळं जुळून आणलं होतं. आता तूच येणार नसशील तर काय अर्थ आहे गं जाण्या? ठीक आहे, मी बाबांना सांगते सगळं कॅन्सल करू नका ते. प्लीज, आपण किती मुश्किलने हा प्लॅन बनवला होता, प्लीज तो बिघडू देऊ नकोस या क्षुल्लक कारणांसाठी. आणि हे बघ, मला असं म्हणायचं, माझ्या मूडपेक्षा तुझा नवस खूप महत्त्वाचा आहे. अगं नवसाचं काय, मी कधीही जाऊन बोलू शकते ना. तुझ्याबरोबर बाबांबरोबर जायचा आनंद वेगळा होता, आणि मुख्य म्हणजे आपण सगळ्यांनी देवीला जावं अशी आईची इच्छा होती. अगं म्हणून तर म्हणते ना मी, निदान तुम्ही दोघं तरी पुढे जा ना, तिच्या आत्म्याला किती शांती मिळेल सांग. आणि जेव्हा तुला नवसाचं फळ मिळेल ना, तेव्हा ती जिथे कुठे असेल ना ती खूप खुश होईल. त्यामुळे प्लीज तू बाबांना घेऊन तरी जाच. हे बघ ताई, माझी शपथ आहे तुला. अगं प्लीज, आणि मूड जर म्हणशील ना, माझा मूड एकदम चांगला होईल, आय प्रॉमिस. लीव मी विनायक. Oh, damn it, behave yourself! Sorry, babe. Shit. Madam, ही सगळी कागदपत्रे आणि पुरावे तुमच्या फॅक्टरीत, तुमच्या, कारण मी राजीनामा दिलाय. आणि तुमच्या फॅक्टरीत चालणाऱ्या सगळ्या काळ्या धंद्याची ही कुंडली, आणि ही कुंडली आता मी पोलीस स्टेशन, प्रेस मीडिया सगळीकडे देणार आहे. आणि या तुमच्या तथाकथित या सो कॉल्ड हुशार बिझनेस वुमनचा बुरखा फाडून टाकणार आहे. आणि मग समाज पुढे उडवेल तुमची, तुमची धिंड काढेल. एक मिनिट विनय, तसं काहीही करू शकत नाहीयेस. काय हवंय तुला? घर, गाडी, पैसा, किती हवाय तो सांग. या गे किल्ल्या, तुला हवी तेवढी रक्कम घे आणि कागदपत्र मला दे. तुझं आयुष्य एका क्षणात बदलू शकते मी विनय. तुझं घर होईल, गाडी होईल, पण ही कागदपत्र मला दे. वाटल्यास वाटल्यास ह्या माझ्या कंपनीचा पार्टनर करते मी तुला. येस, पार्टनर. इनफ इरावती, इनफ. मी विकला जाणार नाहीये. दुसऱ्याच्या जीवाशी खेळणाऱ्या माणसांना फक्त फाशीच झाली पाहिजे. येस, फक्त फाशीच झाली पाहिजे. एक मिनिट विनय.